नमस्कार, 11 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. खुशखबर. श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतीगृह फैजपूर येथे कैलासवासी शशिकांत एकनाथ सरोदे यांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ ॲडमिट पेशंटसाठी वैद्यकीय सेवेत 70% सूट दिली जात आहे. ही योजना 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान सुरू असून या हॉस्पिटलमध्ये पुढील प्रमाणे वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. यामध्ये डिलिव्हरी, सिझेरिन, बिन टाक्याचे दुर्बिणद्वारे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन, बिन टाक्याचे दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, तेव्हा या 70% सूटचा लाभ यावल तालुक्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. फैजपूर शहरात डॉक्टर खाचणे यांच्या हॉस्पिटलच्या समोर श्री गजानन हॉस्पिटल प्रसूतीगृह. एक वेळ अवश्य भेट द्या आणि या लाभाचा फायदा घ्या. आपले विनीत डॉक्टर अभिजित सरोदे, डॉक्टर एकता सरोदे. केळी चोरी करणाऱ्या कोळणावी येथील 5 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. फैजपूर शहरातून 34 वर्षीय महिला 3 मुलांना घेऊन झाली बेपत्ता. साकळी गावात 38 वर्षीय महिलेला मागील भांडणाच्या कारणावरून चौघांनी केली मारहाण, यावर पोलिसात तक्रार. चिंचोली गावातील मरीमाता मंदिर समोरून ट्रकमधील बॅटरी व साहित्य चोरी. प्रमाणापेक्षा जास्त दारू पिल्याने राजोरा येथील 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू. कोरबावली येथे शेतात काम करताना 25 वर्षीय तरुणी सर्पदंश यावलला प्रथमोपचार करून जळगाव हलवले. डांबुनी गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या. विरोधा येथून निंबादेवी धरणावर जात आहे असे सांगून निघालेला 25 वर्षीय तरुण झाला बेपत्ता. यावल तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी झाली प्रसिद्ध. 21 ऑगस्टपर्यंत हरकत नोंदवता येतील. यावल शहरात नगरपालिकेच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती. तर यावलच्या श्री गजानन महाराज मंदिरात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली म्हणून स्मारकाची उभारणी. आता बघूया सविस्तर घडामोडी. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84. कोळणावी शेतशिवारातून 5 जणांनी केळीच्या शेतात जाऊन केळीघड चोरी केले. या सर्व 5 जणांना यावल पोलिसांनी अटक केली आहे व त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता या सर्वांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या 5 जणांनी शेतातून 28 केळीचे घड चोरी केले होते. कोळणावी तालुका यावल या शेतशिवारामध्ये शांताबाई कमलाकर तारे यांचे शेतगट क्रमांक 2/1 आहे. हे शेत चंद्रकांत विठ्ठल चौधरी राहणार किनगाव बुद्रुक हे कसतात. तेव्हा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केळीची लागवड केली होती. तेव्हा आता ही केळी कापणी योग्य झाली असून त्यांच्या या शेतात जाऊन विनोद मच्छिंद्र सोनवणे, धनराज प्रल्हाद सोडुंके, मधुकर नथ्थू सोडुंके, योगेश भरत सोडुंके व एकनाथ आधार सोडुंके सर्व राहणार कोळणावी या 5 जणांनी जाऊन 28 केळीचे घड चोरी करून नेले. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला व यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे यांनी या 5 जणांना अटक केली व त्यांना यावल येथील न्यायालयात हजर केले असता यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश SB वाडके यांच्यासमोर त्यांना हजर केल्यावर या 5 जणांना न्यायाधीश SB वाळके यांनी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे. आपल्याला गृह उपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि AC वर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे.
या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. फैजपूर शहरातील गणपती दूध डेअरीच्या मागील रहिवाशी एक 34 वर्षीय महिला आपल्या घरातील 3 मुलांना घेऊन घराच्या बाहेर निघून गेली आणि नंतर ती महिला परत आलीच नाही. 34 वर्षीय महिलेचा आणि तिच्या 3 मुलांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र हे चौघे कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. फैजपूर शहरातील गणपती दूध डेअरीच्या मागील रहिवाशी एक 34 वर्षीय विवाहिता आपल्या घरी होती, तेव्हा ही महिला आपल्यासोबत आपला 1 8 वर्षीय, 1 6 वर्षीय, 1 5 वर्षीय असे 3 मुलांना घेऊन घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तेव्हा ही 34 वर्षीय महिला आणि ह्या 3 मुलांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ते कुठंच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात या चौघांच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार रवींद्र मोरे करीत आहे. साकडी या गावात 1 38 वर्षीय महिलेला मागील भांडणाच्या कारणावरून वाद वाढवत चौघांनी तिला जबर मारहाण केली आणि शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 38 वर्षीय महिलेने साकडी गावातील 3 विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. साकडी या गावात 1 38 वर्षीय महिला राहते. या महिलेसोबत काही दिवसापूर्वी शेजारच्या काही लोकांचा वाद झाला होता, तेव्हा याच भांडणाचा राग मनात ठेवून साकडी गावातील चौघांनी मिळून 38 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच या महिलेला व तिच्या मुलाला देखील त्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 38 वर्षीय महिलेने या 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार नोंदवली आहे. चिंचोली येथील मरीमाता मंदिर समोरून अज्ञात चोट्याने ट्रकची बॅटरी, ताळपत्री आणि प्रेशर जॅक असे साहित्य चोरी केले आहे. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. ट्रकमधून 11,000 साहित्य चोरी झाले असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली तालुका यावल या गावात मरीमाता मंदिर आहे. या मरीमाता मंदिराच्या समोर समाधान दिगंबर धनगर यांचे ट्रक लावले होते. या ट्रकमध्ये असलेली बॅटरी, ताडपत्री आणि प्रेशर जॅक असा 11,000 ऐवज अज्ञात चोट्याने मध्यरात्रीनंतर चोरी केला. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला, तेव्हा या प्रकरणी समाधान धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश महाजन करीत आहे. राजोरा या गावात 35 वर्षीय तरुण याने प्रमाणापेक्षा जास्त दारू पिली होती आणि त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं, तेव्हा त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली, यात दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. एकूणच प्रमाणापेक्षा जास्त दारू पिल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजोरा तालुका यावल या गावातील रहिवासी श्रीकृष्ण सुपडू कोडी वय 35 वर्ष हा तरुण प्रमाणापेक्षा जास्त दारू पिलेला होता आणि तो एका ठिकाणी पडलेला होता, तेव्हा त्याला तातडीने नातेवाईकांनी तेथून ग्रामीण रुग्णालय यावल येथे उपचाराकरिता आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासणी केली, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एकूणच प्रमाणापेक्षा जास्त दारू पिल्यामुळे या तरुणाचा बळी गेला आहे, तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सोनवणे करीत आहे. कोरपावली या गावात शेतशिवारात काम करत असताना 25 वर्षीय तरुणीस सर्पदंश झाला. हा प्रकार कुटुंबीय आणि शेतकऱ्याच्या निदर्शनास आला, तेव्हा तातडीने या 25 वर्षीय तरुणीला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर प्रथम उपचार करण्यात आले. तिची प्रकृती बिघडत असल्याने तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोरपावली तालुका यावल या गावालगत शेतात आयशा शब्बीर तळवी वय 25 वर्ष ही तरुणी शेतात काम करत होती. दरम्यान तिच्या डाव्या हाताला अचानक काम करत असताना सापाने दंश केला. सदर प्रकार निदर्शनास येताच
कुटुंब आणि शेतकरी यांनी तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवदास चौहान, आदी परिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, जॉन्सन सोरटे, अमोल अडकमोल, कादर तळवी आदींनी तिच्यावर उपचार केले. मात्र तिची प्रकृती बिघडत असल्याने तिला पुढील उपचाराकरिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डांभुर्णी या गावातील गावाबाहेर असलेल्या गावठाण जागेवरील खड्यात एका झोपडीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून या अल्पवयीन मुलाला मृत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डांभुर्णी तालुका यावल या गावाच्या बाहेर गावठाण जागा आहे. या गावठाण जागेवर अनेक आदिवासी कुटुंबियांनी खडे टाकले आहे. त्यातीलच एका झोपडीत मुकेश नरसिंग बारेला वय 17 वर्ष हा मुलगा आपल्या घरी होता. त्याने आपल्या घरात एका दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली. सदर प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर शिवदास चौहान यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आणि शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. विरोधा या गावातून एक 25 वर्षीय तरुण घरी सांगून निघाला की मी निंबादेवी धरणावर जात आहे. निंबादेवी धरणावर जाण्यासाठी घरून निघालेला हा 25 वर्षीय तरुण हा बेपत्ता झाला आहे. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र हा 25 वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. विरोधा तालुका यावल या गावातील रहिवासी दीपक गौतम तायडे वय 25 वर्ष हा तरुण आपल्या घरी होता. त्याने आपल्या घरी आपल्या आईला सांगितले की मी निंबादेवी धरणावर जाऊन येतो. निंबादेवी धरणावर जाण्यासाठी निघालेला हा 25 वर्षीय तरुण नंतर सायंकाळ झाली तरी घरी परत आलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, त्याच्या मित्रांकडे माहिती घेतली, मात्र 25 वर्षीय दीपक तायडे हा परत आलाच नाही. सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात शोभा तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रशीद तळवी करीत आहे. यावल तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 9 ग्रामपंचायतची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी त्या त्या ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मतदार यादी पडताळणीसाठी यावल तहसील कार्यालयामध्ये देखील उपलब्ध आहे. तेव्हा मतदार यादीची पडताळणी करून हरकत घेण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे व प्राप्त हरकतींवर निपटारा करून 25 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल व त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यावल तालुक्यात मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायती आहे. मात्र यातील बोराडे ग्रामपंचायतचा कार्यक्रम रद्द आहे तर उर्वरित साकळी, किनगाव, खुर्द, गाडऱ्या, गिरळगाव, म्हैसवाळी, बोरखेडे खुर्द, थोरगव्हाण, शिरागळ व कोळणावी या 9 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ग्रामपंचायत कार्यालयात प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही मतदार यादी तलाठी कार्यालयात देखील प्रसिद्ध असून तहसील कार्यालयामध्ये देखील पडताळणीसाठी उपलब्ध आहे. तेव्हा या प्रारूप मतदार यादीवर काही हरकत असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे 21 ऑगस्टपर्यंत हरकत घेता येणार आहे. तर हरकतीवर निपटारा करून अंतिम मतदार यादी दिनांक 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे व त्यानंतर यावल तालुक्यातील या 9 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यावल नगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना देण्यात आला. शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व नाटिकेच्या माध्यमातून नागरिकांना पटवून देण्यात आले. शहरात विविध भागात पथनाट्य झाले जे लक्षवेधी ठरले. यावल शहरात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम नगरपालिकेच्या माध्यमातून राबवला जात आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीकरिता विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. शहरातील विविध भागामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छतेचे संदर्भात जनजागृती करण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे ओला कचरा, सुका कचरा आणि जैविक कचरा यामध्ये औषधीच्या रिकाम्या बॉटल्स, सॅनेटरी नॅपकिन्स, इंजेक्शन असा कचरा वर्गवारी करून टाकावा असे आवाहन करण्यात आले.
हा उपक्रम नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम, स्थापत्य अभियंता योगेश मदने, एस ए शेख, स्वच्छता निरीक्षक सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. शहरात महात्मा फुले कृषक मंडळ व बौद्धेशीय संस्था धुळे येथील प्राध्यापक कचरू अहिरे, शाहीर विजय अहिरे, छोटू शिरसाळ, कैलास अहिरे, बापू अहिरे, संबळवादक संविधान थोरात, रमेश पिंगळे यांनी पथनाट्य सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाकरिता नगरपालिका कर्मचारी विजय मराठे, संतोष नन्नवरे, रवींद्र बारी, रवींद्र काटकर, मधुकर इंगळे, बाबूलाल भोई, वरिष्ठ लिपिक मराठे, संतोष नन्नवरे, श्रीजी इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेचे हितेश देशमुखे, विशाल माळी, आयुषवाणी, सारंग बेहडे आदींनी परिश्रम घेतले. Yeah.
यावल नगर परिषदच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर विभूतींना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य सेनानी स्मारक उभारले जात आहे. शहरातील विस्तारित भागात श्री गजानन महाराज मंदिरामध्ये सदर स्मारक उभारणी होत असून दिनांक 15 ऑगस्ट रोजी त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षनिमित्ताने नगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम शहरात घेतले जात आहे. यातच फैजपूर रस्त्यावर असलेल्या विरार नगरामधील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर विभूतींना विनम्र अभिवादन व्हावे या उद्देशातून स्मारक बांधले जात आहे. या स्मारकावर थोर स्वातंत्र्य सेनानींची नावं कोरली जाणार असून स्मारकाचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. सदर स्मारकाची उभारणी नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम, स्थापत्य अभियंता योगेश मदने, अभियंता एस ए शेख, स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.